सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातच सुरू झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पाहूया सविस्तर बातमी. मंगळवारी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळा चौकशीविषयीची फाईल दाखवली असं भाष्य केलं होतं. त्याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार यांची सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातच सुरू झाली होती असं फडणवीस म्हणाले. काल अजित पवार यांनी भाष्य केलं की आर आर आबांनी जी फाईल केली होती ती फाईल तुम्ही दाखवली कशा पद्धतीने, नेमकं काय? बघा, स्वर्गीय आर आर आबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोललं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्याबद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही. पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलंय. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.